नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते है। तर आज आपण बनवणार आहो कोथिंबीरची भजी हो तुम्ही कोथिंबीरची वडी खाल्ला असेल पण कोथिंबीरची पकोडी किंवा कोथिंबीरची भजी कधीही खाल्ला नसेल तर आज आपण खूपच टेस्टी आणि खूपच चविष्ट आणि खूपच सरळ अशी कोथिंबीरची भजी करणार आहोत त्यासाठी मी इथे एका कोथिंबीरची जोडी घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून साफ केलेली आहे आणि याला छोटे छोटे असे याचे तुकडे केलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी असे तर कोथंबीर व्यवस्थित साफ करून धुवून झालेली आहे आता एक बॉलमध्ये आपण एक कप बेसन घेऊया अर्धा चमच लाल तिखट आणि चवीपुरता मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे घेतलेला आहे अल लसणाची पेस्ट आता याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची व्यवस्थित आपल्याला एक घोळ बनवून घ्यायचं आहे तर इथे जास्त आपल्याला पातळ पण घोळ करायचा नाही आहे आणि जास्त दाट पण घोळ करायचा नाही आहे मीडियम घोळ इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर थोडं थोडं करत आपण पाणी ॲड करूया आणि व्यवस्थित ह्याचा आपण घोळ बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता हळूहळू मी इथे ह्याचा घोळ बनवून घेतलेला आहे बस आता ह्याच्यात आपल्याला कोथंबीर बुडवायची आहे आणि तेळात तळायचं खूप सोपी अशी रे, रेसिपी आहे तोंडी लावायला जेवणात आपण दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळचे जेवणात किंवा संध्याकाळी आपण नाश्त्यालासुद्धा ही रेसिपी बनवू शकतो खूपच सोपी आणि खूपच चविष्ट अशी ही कोथिंबीरची भजी आहे अगदी कुरकुरीत होते आणि तोंडी लावायला जेवणात सुद्धा आपण ही करू शकतो किंवा नाश्त्यालासुद्धा संध्याकाळचे आपण हे बनवू शकतो आणि हरी चटणी याच्याबरोबर सर्व करू शकतो तर हे चांगलं क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला तळून घेऊया तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर हळूहळू आपण याच्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तर लक्षात ठेवा की फ्लेमला आपल्याला मीडियम ठेवायचं आहे जास्त हाय पण करायचं नाही आहे आणि जास्त लो पण ठेवायचं नाही आहे मीडियम फ्लेमवर आपण याला व्यवस्थित क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया ही आपली भजी व्यवस्थित तळवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे तर ही आपली कोथंबीरची भजी मी सर्व केलेला आहे हिरवी चटणी बरोबर तुम्ही याला टमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकता अगदी क्रिस्पी आणि झटपट ही बनणारी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा ही कोथंबीरची भजी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद